हॅलो डिअर स्टुडंट्स टुडे वी आर गोईंग टू स्टार्ट द सेकंड चॅप्टर दॅट इज पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स स्टुडंट्स इन द नाईन्थ स्टँडर्ड वी हॅव सीन अबाउट एलिमेंट्स मिक्सचर्स कंपाऊंड्स इज इंट इट सो एलिमेंट्स आर मेडअप ऑफ ओनली वन टाईप ऑफ मॅटर एलिमेंट्स ज्याला आपण मराठीमध्ये मूलद्रव्य असं म्हणतो हे कोणत्याही एकाच प्रकारच्या कणांनी म्हणजेच मॅटरनी जे बनलेले असतात त्यांना आपण एलिमेंट्स म्हणतो आत्तापर्यंत ऑलमोस्ट वन हंड्रेड अँड एटीन एकशे अठरा एलिमेंट्स जे आहेत ते नोंद आहेत आता स्टुडंट्स बघा जेव्हा इनिशियली व्हेरी लेस नंबर ऑफ एलिमेंट्सवर नोन एकदम कमी एलिमेंट्स जेव्हा माहिती होते सायंटिस्टना तेव्हा त्यांच्या प्रॉपर्टीज आणि त्यांचं स्टडी करणं हे कम्पॅरेटिव्हली इझी होतं फॉर देम नंतर नंतर जसे, जसे नवी नवीन नवीन एलिमेंट्सचा शोध लागत गेला तसं तसं त्यांच्या प्रॉपर्टीज लक्षात ठेवणं त्यांचे पॅ प्रॉपर्टीजना कॅटेगराईज करणं ग्रुपिंग करणं या सगळ्या गोष्टी थोड्याशा कॉम्प्लिकेटेड होऊ लागल्या फॉर uh, एक्झाम्पल समजा आपला क्लासरूम आहे जेवढे नंबर ऑफ स्टुडंट्स क्लासरूममध्ये कमी असतात तेवढे टीचर्सना uh, त्या ते पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल स्टुडंटची इन्फॉर्मेशन लक्षात ठेवणं हे कम्पॅरेटिव्हली इझी असतं जसं नंबर ऑफ स्टुडंट्स वाढत जाणार तसं तसं इट विल बी इट विल बिकम मोर डिफिकल्ट फॉर द टीचर टू मेमोराइज ऑल द इन्फॉर्मेशन अबाउट द स्टुडंट्स द सेम हॅपन इन केस ऑफ एलिमेंट्स ऑल्सो जसं जसं नवीन नवीन एलिमेंटचा शोध लागत गेला मग त्यांच्या प्रॉपर्टीज लक्षात ठेवण्यासाठी काय आपल्याला करता येईल सायंटिस्ट ट्राईड टू रेकग्नाईज स्पेसिफिक पॅटर्न इन दर प्रॉपर्टीज त्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीजमध्ये काही स्पेसिफिक पॅटर्न दिसून येतो का हा शोध घेणं सायंटिस्टने चालू केलं आणि मग त्या एलिमेंटचं कॅटेगरायझेशन जे आहे वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये वेगवेगळ्या त्यांचे ग्रुप त्यांनी बनवण्यासाठी काहीतरी स्पेसिफिक क्रायटेरिया आयदर सिमिलॅरिटीज किंवा डिफरन्सेस याच्या बेसिसवरती आपल्याला त्याला ग्रुपिंग केलं पाहिजे ना फॉर एक्झाम्पल सपोज तुम्ही दुकानात जाता दुकानात त्या शॉपकीपरने जे वस्तू आहेत दुकानातल्या ते एका स्पेसिफिक पॅटर्नमध्ये अरेंज केलेल्या असतात कधी तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर बघा सगळे सपोज डाळी असतील एका बाजूला साबणं असतील एका बाजूला साबणामध्ये पण तुमच्या आंघोळचे साबण कप असे सगळे एक सॉर्टिंग केलेलं असतं बरोबर की जेणेकरून तुम्हाला ते शोधणं हे इझी जाणार तेल एका बाजूला असतील बरोबर की नाही तुम्ही मॉल्समध्ये शॉपिंग मॉल किंवा कुठल्याही दुकानात तुम्ही हे बघता मग हे कशासाठी तर पटकन आपल्याला एखादी वस्तू सापडण्यासाठी मग आपण काहीतरी त्यांच्यामध्ये असणारे सिमिलॅरिटीज साबण साबण एकीकडं मग आंघोळीचे साबण एकीकडं कपड्याचे साबण एकीकडं अशा प्रकारे आपण ग्रुपिंग केलं मग तसंच एलिमेंटच्या बाबतीत देखील वेगवेगळ्या सायंटिस्टनी प्रयोग केले ट्राय केले एक्सपिरिमेंट्स की ज्याच्या थ्रू त्यांना मग त्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीजमध्ये असणाऱ्या सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेसच्या बेसिसवरती त्यांना ग्रुप करता येईल तर ह्यातला जो फर्स्ट अटेम्प्ट होता इट वॉज डन बाय जॉन डोबेरायनर जॉन डोबेरायनर नावाच्या सायंटिस्टने एटीन सेवन्टीन मध्ये फर्स्ट अटेम्प्ट केला टू क्लासिफाय द एलिमेंट्स सायंटिस्टचं नाव आहे जॉन डोबेरायनर वेन डोबेरायनर ट्राईड टू क्लासिफाय द एलिमेंट्स ॲट दॅट टाइम ऑलमोस्ट थर्टी थ्री एलिमेंट्स वर नोन ओके आता या एलिमेंटचं क्लासिफिकेशन करताना काय त्यानं क्रायटेरिया वापरले तर जे नोन एलिमेंट्स होते त्यांना त्यांनी त्यांच्या ॲटॉमिक मास ही एक क्रायटेरिया घेतली ठीक आहे ॲटॉमिक मास म्हणजे काय असतं तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची जी नंबर असो त्याची ऍडिशन आपण हे बेसिक कन्सेप्ट्समध्ये ॲटॉमिक मास ही कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितलेली होती सम ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स तर ह्या ॲटॉमिक मास त्या पर्टिक्युलर जो एलिमेंट आहे त्या ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरप्रमाणे केली जसं तुम्ही स्कूलमध्ये प्रेयरला उभे असता तुम्ही हाईटच्या इन्क्रीजिंग ऑर्डरप्रमाणे असता सगळ्यात छोटा असतो तो पुढे मग मोठा असतो तो मागे मागे असं करत सगळ्यात मागं असतो तो उंच तसं सगळ्यात कमी ॲटॉमिक मास असणारं एलिमेंट सुरुवातीला आणि सगळ्यात जास्त ॲटॉमिक मास असणारे एलिमेंट नंतर बट ही अरेंजमेंट करताना त्यानं सरसकट सगळे एलिमेंट्स नाही घेतले त्यानं ना काय केलं सेम प्रॉपर्टीज असणाऱ्या एलिमेंटचा ग्रुप केला बघा हां एलिमेंट्स की ज्यांच्या प्रॉपर्टीज सेम आहेत अशा तीन एलिमेंट्सचा ग्रुप केला तीन एलिमेंट्स म्हणून त्यांना त्यानं ट्रायड असं नाव दिलं ट्रायड म्हणजे ग्रुप ऑफ थ्री आता ह्या ट्रायडमध्ये जे एलिमेंट्स होते ते कसे होते प्रॉपर्टी सेम त्यानंतर त्यांची अरेंजमेंट त्यानं त्या ॲटॉमिक मासेसच्या ऑर्डर ऑर्डरप्रमाणे केलेली होती आणि अशा पद्धतीनं अरेंजमेंट केल्यानंतर व्हॉट ही फाउंड ही फाउंड दॅट द ॲटॉमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट वॉज ॲप्रॉक्झिमेटली नॉट एक्झॅक्टली ॲप्रॉक्झिमेटली द ॲव्हरेज ऑफ अदर टू एलिमेंट्स म्हणजे सपोज ए बी आणि सी असे हे तीन एलिमेंट्स आहेत आपण नंतर एक्झाम्पल बघायचं आहेच याच्यामध्ये कशी अरेंजमेंट आहे एपेक्षा बीचं ॲटॉमिक मास हे ग्रेटर आहे बीपेक्षा सीचं ॲटॉमिक मास ग्रेटर आहे तिघांच्याही प्रॉपर्टीज सेम आहेत आता अशा पद्धतीनं अरेंजमेंट केल्यानंतर वॉट ही फाउंड दॅट ह्या ए आणि सी ह्या दोघांची ए प्लस सी अपॉन टू ह्या दोघांच्या ॲटॉमिक मासची ॲव्हरेज हां त्यांची ॲव्हरेज नाही त्यांच्या ॲटॉमिक मासेसची ॲव्हरेज ही केवढी येते बी एवढी असं त्याला दिसून आलं आणि त्याच्यावरून त्यानं त्याचा लॉ ऑफ ट्रायड सांगितला की वेन बघा आता आपण लॉ कसा तयार करतोय वेन एलिमेंट्स हॅविंग सेम प्रॉपर्टीज आर अरेंज्ड इन अ ग्रुप ऑफ थ्री इन विच द एलिमेंट्स आर हॅविंग अरेंज इन इनक्रीजिंग ऑर्डर

Are arranged in increasing order their atomic masses in group of three. म्हणजे ज्याला आपण ट्रायड म्हणतो देट ही फाउंड ही फाउंड दॅट ॲटॉमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट इथे लिहित्या ऍटॉमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट वॉज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू सम किंवा ॲव्हरेज ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ अदर टू एलिमेंट्स एव्हरेज ऑफ ॲटॉमिक मासेस हे लक्षात ठेवा हा नाहीतर बरेचदा आपण गडबडीत ऍव्हरेज ऑफ अदर टू एलिमेंट्स असं बरेचदा म्हणतो तर ॲव्हरेज ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ अदर टू एलिमेंट्स अटॉमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट वॉज इथे इथे पण एक वर्ट राहिला अप्रॉक्सिमेटली इक्वल टू द ॲव्हरेज ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ अदर टू एलिमेंट हा डोबेरायनरचा लॉ ऑफ ट्रायड झाला आता इथे आपण एक एक्झाम्पल घेऊन बघूयात तीन एलिमेंट्स मी दाखवते तुम्हाला इथे कशा पद्धतीने आता ह्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन कसा विचारला जातो तर लॉ विचारला जातो फॉर टू मार्क्स एक्सप्लेन अलॉंग विथ एक्झाम्पल तुम्हाला थ्री मार्क्ससाठी विचारला जातो की जिथे कुठलं तरी एक एक्झाम्पल घेऊन तुम्हाला ते प्रूव्ह करायचं आहे की वा तुम्हाला एक ट्रायड दिलं जातं एक्झाम्पल आणि ते डोबेरायनरचं ट्रायड आहे का असं ओळखायला विचारलं जातं आता ते कसं शोधायचं तर जसं तुम्हाला सांगितलं की आता आपण एक बघणार आहोत एक्झाम्पल त्या पद्धतीनं सॉल्व्ह करून बघायचं दोघांच्या ॲटॉमिक मासची ॲव्हरेज मधल्या एलिमेंटच्या ॲटॉमिक मास, मास एवढी आली तर ते टायर्ड आहे नाही तर नाही आता इथे वेगवेगळे ट्रायडची एक्झाम्पल दिलेली आहेत जे नोन थर्टी थ्री एलिमेंट्स होते त्यापैकी फक्त तीनच ग्रुप्स किंवा तीनच ट्रायड्स त्याला फॉर्म करता आले आउट ऑफ द टोटल थर्टी थ्री एलिमेंट्स नोन ही वॉज एबल टू क्लासिफाय द एलिमेंट्स इन टू ट्रायड्स म्हणजे तीनच फक्त ट्रायड त्यानं केले बाकी ट्रायड्समध्ये त्याला बाकीच्या एलिमेंट्सना क्लासिफाय हे करता आलं नाही हा त्याचा एक ड्रॉबॅक आहे सो कुठले कुठले तीन ट्रायड आहेत ह्याच्यातला पहिला जो आहे एल आय एन ए के दॅट इज लिथियम सोडियम पोटॅशियम त्यानंतर कॅल्शियम स्टॉनॅशियम बेरिलियम हे काही एक्झाम्पल्स आहेत ह्यातलं एक एक्झाम्पल आपण घेऊन बघूयात याच्यातला आपण घेऊ कॅल्शियम स्टॉनॅशियम आणि बेरिलियमचं एक्झाम्पल आता ह्याच्यात कॅल्शियम जो आहे त्याचं जे ॲटॉमिक मास आहे ते आहे फोर्टी पॉईंट वन त्यानंतर स्ट्रॉन्शियमचं मी सांगत नाही आणि तिसरा आहे जो बेरियम ह्या बेरियमचं जे ॲटॉमिक मास आहे ते आहे वन हंड्रेड अँड थर्टी सेवन पॉईंट थ्री आता काय करायचं बरेच आता इथं तुम्हाला दिलं जातं समजा जसं मी तुम्हाला मला सांगितलं की हे दोन दिलं जातं मधल्याचं मास फाइंड आउट करा असा देखील क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो आता आपल्याला काय करायचं आहे ॲज पर द लॉ ह्या दोघांचे ॲटॉमिक मासेसची ॲव्हरेज आपल्याला काढायची आहे वन हंड्रेड अँड थर्टी सेवन पॉईंट थ्री आहे हा आणि हा फोर्टी पॉईंट झिरो वन आहे वन वन सॉरी वन सेवन्टी सेवन पॉईंट फोर हे त्याची ॲडिशन आली ह्याची ॲव्हरेज काढायची आहे म्हणजेच आपल्याला ह्याला डिव्हायडेड बाय टू करावं लागेल टूनं डिव्हाइड केल्यानंतर साधारण एटी एट पॉईंट सेवन असं जे काहीतरी ॲटॉमिक मास येतं आता ह्याच्यामध्ये हा जो मधला स्ट्रॉन्शियम आहे त्या स्ट्रॉन्शियमचा ॲटॉमिक मास जे आहे ते ॲक्च्युली येतं एटी सेवन पॉईंट सिक्स आणि म्हणूनच इथे ॲप्रॉक्झिमेटली असा वर्ड वापरलेला आहे प्लस मायनस वनची व्हॅल्यूचा डिफरन्स हा ॲक्सेप्टेबल आहे म्हणजे आता ह्या दोघांची ॲव्हरेज ॲटॉमिक मासेसची ती एवढी आली आणि स्टॉन्शियमचे ॲक्च्युअल मास हे एवढं आहे सो ह्याच्यावरून प्रूव्ह झालं की हे डोबेरायनरचं ट्रायड आहे तुम्हाला ह्याच्याशी रिलेटेड काही प्रॅक्टिससाठी क्वेश्चन्स मी माझ्या टेलिग्रॅम चॅनलवरती देत आहे तुम्ही ते टेलिग्राम चॅनलवरती जाऊन हे क्वेश्चनची प्रॅक्टिस हे करू शकता शिवाय याच्याशी रिलेटेड तुम्हाला जर नोट्स किंवा काही अदर इम्पॉर्टंट क्वेश्चन्स हवे असतील तर टार्गेट पब्लिकेशनची जी काही बुक्स त्याची लिंक्स मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते चांगली क्वालिटीचे बुक्स आहेत की ज्याचे म्हणजे स्वतः मी देखील वापरते बरेचदा रेफर करते ती बुक्स तर तुम्ही देखील ते बुक्स बघून ह्याची प्रिपरेशन ह्या पॉईंटची तुम्ही करू शकता की ह्याच्यामध्ये वेगवेगळे एक्झाम्पल्स ॲडिशनल प्रॅक्टिससाठी वगैरे तुम्हाला मिळतील ओके सो हे झाले आपले डोबेरायनर्स ट्रायड बघा समजलं का परत एकदा शॉर्टमध्ये आपण रिवाईज करूयात की जेव्हा इलेमेंट्स हॅविंग डिफर सेम केमिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या दोघा त्या सगळ्या एलिमेंटच्या प्रॉपर्टी सेम आहेत त्यांच्या ॲटॉमिक मासेसच्या इन्क्रिझिंग ऑर्डरप्रमाणे त्यांना अरेंज केलेलं आहे आणि अशा पद्धतीनं अरेंजमेंट केली असता मधल्या एलिमेंटचं ॲटॉमिक मास हे अदर टू एलिमेंटच्या ॲटॉमिक मासेसच्या ॲव्हरेज एवढं असतं हा सांगणारा हा लॉ आहे पण एलिमेंट्स हॅव्हिंग सेम केमिकल प्रॉपर्टीज केमिकल फिजिकल दोन्ही पण सेम प्रॉपर्टीज हा एक इथे महत्त्वाचा आहे आर अरेंज्ड इन इनक्रिजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस इन ग्रुप ऑफ थ्री ज्याला आपण ट्रायड म्हणतो ॲटॉमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट वॉज ॲप्रॉक्झिमेटली इक्वल टू ॲव्हरेज ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ अदर टू एलिमेंट्स आणि हे त्याचं प्रूफ झालं ओके आलं लक्षात आणि ह्याचं डिमेरिट काय सांगितलं की ही वॉज नॉट एबल टू क्लासिफाय ऑल द नोन एलिमेंट्स इन टू ट्रायड्स जे थर्टी थ्री एलिमेंट्स होते त्याला सगळ्याला ह्या ट्रायडच्या फॉर्ममध्ये अरेंजमेंट त्याला करता आली नाही हा त्याचा एक मेन ड्रॉबॅक ह्या तुम्हाला सांगता येतो आलं लक्षात सो so, आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ह्याच्या पुढचा पाठ बघणार आहोत